काँग्रेसच्या कार्यक्रमात भाजप खासदारांनी थेट काँग्रेसच्या माजी मंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांना भाजपात येण्याची जाहीर ऑफर दिली. खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेस आमदार विश्वजित कदमांसह उपस्थित दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये येण्याचे जाहीर निमंत्रण दिले. यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, तर खासदारांच्या ऑफरमुळे पुन्हा एकदा विश्वजित कदम भाजपमध्ये जाणार का या चर्चेला आता उधाण येणार आहे. सांगली शहरातील सिव्हिल चौकात स्वर्गीय पतंगराव कदम असे नामकरण करण्यात आले. याचा उद्घाटन सोहळा कामगार मंत्री सुरेश खाडे, भाजपचे खासदार संजयकाका पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्वपक्षीय आयोजित कार्यक्रमामध्ये भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी बोलताना व्यासपीठावर असणारे काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना थेट भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली. देश कुठे चालला याचे भान ठेवून विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी आपल्यासोबत येण्याचा विचार करावा अशा शब्दात व्यासपीठावरून उपस्थित सर्व काँग्रेस नेते मंडळींना काँग्रेसच्या व्यासपीठावरून भाजपात येण्याची खुली ऑफर दिली. त्याचबरोबर मी हे बोलल्याने आता माझे हितशत्रू अधिक जागरूक होतील, पण घाबरणार तो संजयकाका पाटील कसला? दोन हात करणे हा आपला स्वभाव आहे, त्यामुळे मी कशाची फिकीर करीत नाही, अशा शब्दात भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी अप्रत्यक्ष इशारा देखील दिला आहे. जप मध्ये त्यांनी खप खोललं, मिरजेमध्ये खातं खोललं, तीन वेळा झाले, चौथ्यांदा पाचव्यांदा मला नाही वाटत काय अडचण आहे. त्यामुळे काम करणारा माणूस लोकांच्या प्रश्नाची जाण ठेवून लोकांचे प्रश्न सोडवणारा हा माणूस निश्चितपणानं त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. ते चांगलं काम करताय, डेप्युटीसीची मीटिंग झाली, सातत्याने फिरतायत, प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी त्यांचं राजकारण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घरातून त्यांनी स्वतःचे उद्योग उभारलेले, त्यांचे बोलले लोक दासांना दत्ता हे अतिशय कर्तव्य कार्य करत त्यांनी हे सगळं या ठिकाणी काम उभार केलं. हे आहे त्यांचे बोलले भाऊ, त्यांचा धाकटा भाऊ, या सगळ्या गोष्टी आपण सगळी मंडळी पाहतो. पण या कामाच्या रूपातून त्यांनी निश्चितपणानं आपलं कर्तृत्व दाखवलं. माझी भूमिका आता या निमित्तानं भाऊ एवढीच आहे, तुम्हाला फार बोलता येणार पण बाळासाहेब असतील, विशालदादा असतील, वैने आहेत, पृथ्वीराज बाबा आहेत, तर आपण सगळ्या मंडळींनी देश कुठं चालला आहे याच भान ठेवून जर आमच्या बरोबर येण्याचा प्रयत्न सगळ्या मंडळींनी करावा. तुमच्या सहित ऑफर आहे. तेव्हा हे एवढ्यासाठी म्हटलं, आता हे म्हणण्यानं माझे हितशत्रू अधिक जागरूक होती. पण घाबरणारा तो संजय पाटील कसला? तो लहान करणं हा माझा स्वभाव आहे, त्यामुळे मी त्याची भीती करत नाही. पण तुम्ही सगळी मंडळी निश्चित पाहाल, आमच्या देशाचे प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री असतील, देवेंद्रबाबू असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत चाललेले आहेत. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा. आणि त्यातल्या त्यात जरा जास्त करत विशालदादा आणि पृथ्वीराज बाबा तुम्हाला आहे, तुम्ही आज येण्याचं खऱ्या अर्थानं जास्त संध्या उपलब्ध होणार आहे. या सगळ्या मंडळींना त्या संध्या आहेत. तेव्हा या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करावा. साहेबांच्या